सात ते आठ आळूचे पानं, पानं आणि देठ दोघं मी कापून घेतलेले. सगळ्यात आधी पानं कसे कापायचे ते बघायचं आहे. आता त्याचा हा जो खालचा देठ आहे त्याच्या इथून कापून घ्यायचा आहे. त्यानंतर पान असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून पान कापून घ्यायचे. त्यानंतर जे देठ घेतलं होतं त्याचा जो हा खालचा भाग आहे तो अशा प्रकारे काढून टाकायचा आहे. आणि त्याचे जे काळे आहेत ही साल काढून घ्यायची. अशा प्रकारे परत मध्यभागी असं तुम्ही पूर्ण त्याचं ते देठ सोलून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सोलल्यानंतर याचे ही छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता अशाच प्रकारे मी सगळे पानं कापून घेतले. अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडीशी चिंच, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, सुके खोबऱ्याचे तुकडे, आलं, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे लसूण, एक ते दीड चम्मच तेल, पाव चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, पाव चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ. आता सगळ्यात आधी जे आळूचे पानं होते ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. त्यासाठी कुकरच्या खाली स्टँड ठेवायचं आहे. नंतर कुकरच्या भांड्यात शेंगदाणे, चण्याची डाळ आणि एक वाटी पाणी टाकायचं आहे. मी अजून थोडं अर्धी वाटी म्हणजे साधारण दीड वाटी पाणी टाकलंय. आता हे कुकरच्या कुकरमध्ये भांडं ठेवून घ्यायचं आहे. आता याचे जे साईडचा पोर्शन आहे त्यात आपण हे आळूचे पानं टाकणार आहे. साईड साईडने पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे मी पूर्ण बाजूने साईडने पानं टाकून घेतले. आता पानं शिजण्यासाठी परत त्यात पाणी घालायचंय. आता परत पानं शिजण्यासाठी कुकरच्या साईडने पाणी. आता यात मी चार वाट्या साईडने पाणी टाकून घेतले. आता कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्या झालेल्या आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता कुकर गार होतोय तोपर्यंत बाकीचा मसाला दळून घ्यायचा आहे. आता प्लेटमध्ये जेवढा मसाला घेतला होता तेवढा सगळा मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायचा आहे. आता मसाला मी दळून घेणार आहे. मसाला मी बारीक दळून घेतलाय. वाटताना थोडस पाण्याचाही वापर केलाय. आता कुकरही थोडा गार झालाय. आता त्यात जे कुकरचं भांडं ठेवलं होतं ते काढून घ्यायचंय. आणि आपण जी भाजी घेतली होती एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची. आता मी जी ती भाजी होती ती एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतली. आता ही थोडी चम्मचने मॅश करून घ्यायची. मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलं तरी चालेल. आता आळूचे पानं छान मॅश झाले. आता फोडणी द्यायला घ्यायची. आता फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई ठेवून घेतली. त्यात तेल, तेल गरम झालं की मोहरी. मोहरी तडतडली की त्यात जिरं, नंतर वाटलेला मसाला. मसाला टाकला की छान परतून घ्यायचंय.
अर्धा मसाला छान कमी गॅसवरच परतून घ्यायचा आहे. मसाल्याला आता छान साईडने तेल सुटलेले छान भाजला गेलं आहे. आता यात गरम मसाला छान परतून घ्यायचा आहे. नंतर शेंगदाणे आणि डाळ जी शिजवली होती ती टाकायची, छान परतून घ्यायचं आहे. थोडे चम्मचने मॅश करून घ्यायचं आहे. आता छान मॅश झालं की यात आळूचे पाने टाकायचे आहेत. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे.